ताजा बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नियम पाळा, लॉकडाऊन टाळा, प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन. सध्या कोरोना रुग्णांची झपाट्याने संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिक विना मास्क फिरताना दिसून येत आहेत, गर्दी करू लागले आहेत. कोरोनाचे नियम पाळत लॉकडाऊन टाळा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. देशामध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत, त्यामुळे केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्य सरकारनेही नियम आणि अटी घालून काही उद्योगधंदे सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. सध्या राज्यामध्ये रात्रीची संचारबंदी व दिवसा जमावबंदीचे आदेश दिले आहेत, पण नागरिक राजरोसपणे नियमांची पायमल्ली करत आहेत. इचलकरंजी शहरामध्ये आज पहिले असता काही नागरिक विना मास्क फिरत असल्याचं दिसून आलं, तर काही फळ मार्केट भाजी मंडईमध्ये दुकानदारांच्या तोंडाला मास्क नसल्याचं दिसून आलं. तसेच ग्राहकांनी मास्क घातले नव्हते, पण काही सुजाण नागरिकांनी मास्कचा वापर सुरू केला आहे. जर नियम पाळले तर भविष्यामध्ये लॉकडाऊन होणार नाही असा आत्मविश्वास काही नागरिकांनी बोलून दाखवला. सध्या राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. जी नियम मोडतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश सध्या राज्य सरकारने दिले आहेत, त्यामुळे प्रत्येक नागरिक आता जबाबदारीने वागण्याची आवश्यकता बनली आहे. नियम पाळा, अपघात टाळा असा मेसेज सध्या प्रशासनाकडून देण्यात येत आहे. महानकरी न्यूजसाठी इचलकरंजीहून निखिल भिसे.